आजही 24 तास एक पाऊल पुढे आणि पुढील 2 दिवस पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल कदाचित उपलब्ध न होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंप चालकांनी कमिशनचा टक्का न वाढवला गेल्याच्या कारणावरून 2 दिवस तेल कंपन्यांकडून डिझेल पेट्रोल खरेदी बंद करणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना इंधन उपलब्ध न होण्याची भीती व्यक्त केली जाते. पेट्रोल पंप चालकांना डिझेलवर प्रति लिटर मागे 1.6% तर पेट्रोलवर 1.9% कमिशन मिळत असतं. कमिशन लिटर प्रमाणे आकारलं जात आहे. कमिशनचा टक्का हा वाढत्या इंधन दरानुसार ठरवला जावा अशी मागणी पेट्रोल पंप चालकांनी केली आहे. देशभर 2 दिवस आंदोलन केलं जाणार असून केंद्र सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर 15 ऑक्टोबरपर्यंत पेट्रोल पंप दिवसाचे फक्त 8 तास सुरू ठेवणार असल्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे. और 15 अक्टूबर से जो एक शिफ्ट का ऑपरेशन होगा जहां हम सिर्फ 8 घंटे काम करेंगे तो यही दर्शाता है कि हम उतना ही व्यय कर सकते हैं जितना हमारी आमदनी हो. और हमारी आमदनी जो लिमिट सीमित है कम होती जा रही है, हमारे खर्चे बढ़ते जा रहे हैं. तो खर्चों को अंकुश लाने के लिए हम मैन पावर को कम करेंगे, हम अपनी इलेक्ट्रिसिटी की लागत को कम करेंगे और एक शिफ्ट में काम करेंगे. आने वाले ये 15 अक्टूबर से दिन और ज़्यादा मुश्किल के होंगे या 1 और 2 दिन का जो नो परचेज है वो उसमें उस हिसाब से बहुत कम होगा. जी 24 तास एक पाउल पुढ़े.